निपाणीत पॅन्थर सारखी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचे प्रतिपादन. अशोक आसोदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. वाढदिवस उत्साहात संपन्न. निपाणी शहर हे चळवळीचे केंद्र आहे. या शहरामध्ये अनेक चळवळी यशस्वी झालेल्या असून येणाऱ्या काळामध्ये निपाणी परिसरामध्ये दलित पॅन्थर सारखी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर अच्युत माने यांनी केले. ते निपाणी येथे दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांच्या 54 वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी स्वागत केले. पुढे बोलताना अच्युत माने म्हणाले, कोणत्याही गोष्टीला विशिष्ट अधिष्ठान असणं गरजेचं आहे. अशोक कुमार आसोदे यांचे नेतृत्व निपाणीतील आंबेडकरी समाजाने मान्य केलेले असून शोषित वंचित कष्टकरी यांचे बहुजन नायक म्हणून उदयास येत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले. घडवणं त्याच्यासाठी झिजले, आयुष्यभर झिजले. आमच्या विषयी काय झाले या पुढं? अशोकनं काम सुरू केलं 15-20-30 वर्ष झाली असतील, परंतु आमच्या कामाला 50 वर्ष झाली. आणि मी ज्या विचार करतो, या 50 वर्षाने आपण काय मिळवलं? किती आपण कार्यकर्त्यांना प्रबोधित केलं, किती कार्यकर्त्यांना आपण कार्य प्रवृत्त केलं, किती कार्यकर्त्यांना आपण आपल्यासाठी राबवून घेतलं, हा सगळा विचार आपण केला पाहिजे. तो जर केला नाही तर मग काय होणार? ही बकरी येतात ना तशी आपल्या पाठीमागे होती, येतील जातील, पुढं काय? आज मी त्या पुढारीचा वर्धापन दिन आहे, त्याच्यात एक लेख लिहिला आहे मी. त्यांनी विषय दिला होता यंग इंडिया, तरुण भारत, तरुण भारतला तरुण, त्याच्यात मी लेख लिहिला. आजच्या पुढारीचा आला आहे तो. तरुण कुणाला म्हणायचं? ये आता मी डॉक्टरसुद्धा काय वयस्क म्हणणार, तरुणच म्हणणार. हे आमचे बाबा आमटे असं म्हणतात की ज्याच्या तरुण भाऊवर तरुण विचार आहे तो म्हणजे तू 80 वर्षाचा असला ते तरुणच, आणि तू 20 वर्षाचा असला आणि जर जिवंत नसेल तर तू तरुणच. तारुण्य कोणाला म्हणायचं? तरुण कोण? आणि तुम्हाला असं दिसेल की जगातला सगळ्यात तरुण देश, तरुणांची संख्या देश आपला देश आहे, 52% तरुण. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, ऍडव्होकेट अविनाश कट्टी, डॉक्टर श्रीकांत वराळे, MM कांबळे, व्याख्याते मिथुन मदाळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकार केल्यानंतर दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्य करत असताना कार्यकर्ताच हा केंद्रबिंदू म्हणून कार्यकर्त्याच्या हिताचे निर्णय आजपर्यंत घेतलेले आहेत. कोणतेही राजकीय पद नसताना, कोणताही अधिकार नसताना सर्वसामान्य नागरिकांना, वंचित शोषित पीडित गोर गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. असं अनेक ठिकाणी ज्या ज्या भोज मध्ये मोठा दंगा झाला, संघर्ष झाला, मी कधी भिलो नाही की तो अण्णा काय म्हणाल, तो पाटील काय म्हणाल, तो आमदार काय म्हणाल, तो खासदार काय म्हणाल, ते कधी कंटाळ नाही. माझ्या समाजासाठी त्या पाठीमागे राहून त्यांना छेडल्याशिवाय सोडलं. अनेक वेळा आमच्याकडे कुठलंही पद येईल, मला कुठंतरी अधिकार मिळेल, कुठंतरी MLA आम्ही कधी तर स्वप्न घेतलेलं आहे. लक्षात घ्या, आम्ही स्वप्न घेऊ नये. बाबासाहेब सारखा एवढं विद्वान जगामध्ये ना कासारा निवडला, त्यांच्याबरोबर काय निवडून आलं हे एवढं विद्वान माणूस ह्याला निवडून आणायला आणलं तर आमचं काय प्रसिद्धी होणं? त्यावेळी होते सर्व काँग्रेस लोक बाबासाहेबांना पाडलेला आहे त्या काळामध्ये. माझ्यासारखा हुशार माणूस, माझ्यासारखा चळवळी माणूस, अण्णासारखा चळवळी, अण्णासुद्धा खासदार निवडून राहिले होते. आम्ही अपेक्षा केलेली, लक्षात घ्या, ते आलं तर नशीब, नाही आलं तर आम्ही विचार केला नाही. परंतु मी ज्यावेळी गाडीचा कार्यक्रम होते, आदरणीय रमेशांना ज्यांची म्हणजे मला गाडी दिली 28 लाख रुपयाचं, त्या गाडीचा कार्यक्रम मी बोललो, कोण MLA होणार, मंत्री संत्री होणार, खासदार होणार? तुम्ही एक फॅक्टरी बांधू शकता, तर 100 करोड़ फॅक्टरी बांधू शकता, परंतु त्या फॅक्टरीमध्ये 10 रुपयाचा पट्ट्या फीज आहे, ते फीज काढलं तर तुमचं फॅक्टरी बंद होत आहे म्हणून त्यावेळेस माझा दलित समाजाचा ह्या भागामध्ये कार्यकर्ते जाळे इतका निर्माण तयार झालेला आहे. मी एक रात्री हुकूम दिलो, ते कॅन्डिडेटला आणू शकतोय, ते कॅन्डिडेटला पाडू शकतोय, ह्यापर्यंत आपलं दलित चळवळी केले, एवढ्यात मला समाधान आहे. एवढे तर मला समाधान आहे. मी निवडून आणलं नाही, आम्ही आलं नाही तर पाडायला सुद्धा ताकद पोचलेलं आहे, एवढं लक्षात घ्या. एकही जाहिरात न करता हे आम्ही एवढा मोठा वाढदिवस केलेला आहे. वाढदिवसाचा संकल्प माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलो, मी का हो म्हटलो, वाढदिवस अमक्याचा पाटलाचा होते, अमक्याचा
बीजेपीचा मंत्री होता, यांचं होतं, त्यांचं होतं, त्यांच्या पाठीमागे फॅक्टरी आहे, चेअरमन आहे, अमुक आहे, तमुक आहे. माझा कार्यकर्ता 10 रुपयापासून 1000 रुपयापासून 1,00,000 रुपये गोळा करून त्या सगळ्याला दाखवलं आहे. एक गरीब आणि एक कष्टकरी कार्यकर्ता सुद्धा एवढं मोठ्यानं वाढदिवस होत आहे हे आम्ही दाखवून दिलं. एक महारमान ढोर चांबार एक दलित कार्यकर्ता सुद्धा एक वाढदिवस करता येत आहे, होत आहे, त्यांचं सुद्धा जत्रा होत आहे हे सांगण्याचा उद्देश, एक मेसेज देण्यासाठी आम्ही हे वाढदिवस केले. लक्षात याच्या पाठीमागे काही माहिती नाही. माझं वडील 1 तारखे खरं आहे हे खोटं हे सुद्धा मला माहिती. 1 जानेवारी जन्मदिनाला एलसीमध्ये लिहिलेलं आहे हे निश्चित मला माहिती नाही का त्यावेळी काय ज्योतिषकडे जाऊन काय पुस्तक काढलेलं आहे. एलसीवर होतं 1 तारीख जन्मलेलं. कुठं तर आमचा काका होता, त्यावेळी आमचा वडिलाचा सख्खा भाऊ, त्यांचा नोकरी होता आणि त्यांना पिऊन म्हणून नोकरी आली होती त्यावेळी. आणि पूर्ण समाजाचा अर्धा लोक त्यांना बस स्टँडला पाठवायला गेले, त्यांना नोकरी लागले म्हणून ते नोकरी पिऊन. आणि त्यावेळी 1 जानेवारीला मी जन्मलो होतो म्हणून ते करेक्ट तारीख लक्षात गेले असं जरा आमच्या वडील म्हणत होते. नाही तर आम्हाला माहिती नाही. आणि रमेश अण्णाला म्हटलं अण्णा 1 तारीख माझं जन्म हे आहे आणि मी काय तिकडं ते बोगस असतं. 1 तारीख कुठे आहे ते बोगस असतं म्हणजे ते सगळं बोगस असतं. 1 तारीख आता काय आहे ते सांगा. तरी सुद्धा या भागामध्ये सगळ्यांना एक मेसेज पाठवण्यासाठी एक संकल्प करून हे आम्ही वाढदिवस केलेला आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही वाढदिवस केलेला नाही एवढं तुम्ही सांगू इच्छितो. यानंतर अशोक कुमार असुदे यांच्यावर राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी या कार्यक्रमास दलित क्रांती सेनेचे शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, शेकडो कार्यकर्ते तसेच वाढदिवस गौरव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.